मान्सूनच्या महाराष्ट्रातील आगमनाचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज चुकला. आता 12 जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज. बारावीचा ऑनलाईन निकाल उद्या जाहीर होणार, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती. विमानतळासाठी भूसंपादन कराव्या लागणाऱ्या गडमुळशिंगीतील लक्ष्मीवाडी वसाहतीचं पुनर्वसन सर्वांना विश्वासात घेऊन तातडीनं करा, आमदार ऋतुराज पाटील यांची प्रशासनाला सूचना. महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक लढवणार, संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रसाद पाटील यांच्यासह 11 उमेदवारांची घोषणा. आणि पीटीएमचा पराभव करत शिवाजी तरुण मंडळानं जिंकलं नेताजी चषक फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद.